राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कमिशन खोरीचे आरोप लावले सुद्धा आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत तुमच्यावर जो आरोप लावला त्याचा कुठलेही आरोप हे सिद्ध करावे लागतात आरोप करणाऱ्याला आरोप करण्याचा अधिकार असतो ते सिद्ध करणं महत्त्वाचं असतं आणि आरोप करणारा तो किती चरित्र संपन्न आणि नॉन करप्टेड आहे हेही पाहिलं पाहिजे अख्ख्या अकोल्या जिल्ह्याला माहीत आहे अकोला जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याला माहीत आहे अमोल मिटकरी तळागाळात जाऊन कसं काम करतात आणि असे बिनबिळा बुडाचे आरोप करणारे काय धंदे करतात हेही अकोल्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य जनतेला माहीत आहे त्यामुळे यावर त्यांना उत्तर द्यावं इतकं ते निश्चितच पक्षासाठी काम करणारे मोठे नेते नाही आहे मला जे उत्तर द्यायचं आहे ते मी सन्मान्य प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा यांना मी दिलेला आहे तुमच्याच गावात कुठासा गावात तुम्ही पंधरा कोटींचा निधी खर्च केल्याचा आरोपी त्याच व्हिडिओमध्ये दिसतो आहे काय तुम्ही नेमकं किती पैसे करा आमदार होऊन मला अडीच वर्षं झाली स्थानिक आमदार विकास निधी दोन कोटीवरून तीन कोटी झाला आता यावर्षी तो पाच कोटी आहे पाच कोटी ग्राह्य धरू पाच आणि पाच दहा मग आता हे म्हणतात स्थानिक आमदार विकास निधी सोळा कोटी खर्च केला दोन वर्षाचे दहा कोटी व्हायला पाहिजे तर हा सहाचा आकडा कुठून वाढवला नंबर एक दुसरी गोष्ट माझ्या गावामध्ये जो निधी खर्च झाला तो फक्त शेहेचाळीस लाख आहे त्याच्यावर एक रुपयाही खर्च झाला नाही आणि ते याच्याकरता की माझ्या गावातील सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत त्यापैकी दहा सदस्य आमचे आहेत माझी ग्रामपंचायतवर एक हातीसत्ता आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निसटत्या मतांनी आमचा पराभव झाला कारण तो आमचा पहिला प्रयोग होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आम्ही तो सर्कल सोडून घेतला आणि शेवटच्या क्षणात भाजप आणि प्रहारनी युती केल्यामुळे आमचा पराभव झाला आणि सोसायटीचा जो विषय होता त्यामध्ये मी स्वतः इच्छुक नव्हतो तोही निसट्या मतांनी केवळ शेहेचाळीस मतांनी पराभव झाला ते माझं गाव आहे माझ्या गावात माझा स्थानिक आमदार विकास निधी शेहेचाळीस लाखच रुपये आला आहे सोळा कोटी दिले शंभर कोटी दिले आता ते आरोप करणाऱ्याला काही हे नसतं पण आरोप करणाऱ्यांनी स्वतःचं सिंहावलोकन करावं हे सर्व बिनबुळाचे आरोप आहेत मला पक्षश्रेष्ठींनी याबाबत विचारलं त्यांना मी उत्तर दिलं आणि त्यांनाच उत्तर देणं कारण त्यांच्यामुळंच मी आमदार आहे आमदार या पदाला माझ्यासारख्या सर्वसामान्याला पक्षांनी संधी दिली आमदार होण्याची संधी दिली मी आमदारकीचं काम करेल ना मी गोरगरिबांमध्ये जातो तिथं दोन पैसे जे काही मला वाटायचे असतात ते मी वाटतो तीन त्यांना जर काही आता परिस्थिती निर्माण झाली स्वतः तुमच्या चॅनलनी झुरळगावची परिस्थिती कवर केली होती तिथे पण मला माझ्या पद्धतीनं येत्याशक्ती जे काही करता आलं का सा का ते मी केलं आणि जी लोक आरोप करतात त्यांचं सामाजिक योगदान काय नाही ते पक्षवाढीसाठी काय नाहीत आरोप होतात त्यांच्यावर पण आरोप झालेत त्यांचे गुन्हे बघा त्यांच्यावर असणारे गंभीर गुन्हे बघा ॲट्रॉसिटीचे केसेस कशा दाखल झाल्या ते बघा त्याच्यामुळे एखाद्या समाजाविषयी वाईट बोलणारी लोकं एखाद्या समाजाबद्दल अपशब्द काढणारी लोकं ज्यावेळेस माझ्यासारख्यावर बोलतात तर मी पण बहुजन समाजातला अल्पसंख्याक समाजातला आहे त्याच्यामुळे आरोप हां एखाद्या गरिबानं आरोप केला असता की आमचे पैसे खाल्ले तर पक्षांनी मान्य केलं असतं अशी लोकं जर आरोप करतात जे सत्ता पिपासू आहेत त्यांना मी उत्तर देणं एवढं ते मोठे नाहीत मी उत्तर माझ्या पक्षाला देईल दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की ज्या पद्धतीनं अमोल मिटकरींचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वलय नाव अलीकडच्या काळात होत आहे हे सर्व तुमचे चारित्रहन करण्यामध्ये कोण लोक आहेत किंवा तुमच्या पक्षातले काही लो लोक जर बोलत असतील तर याच्या मागचा बोलीचा धनी कोण आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये पक्षाने संधी दिली आणि त्या पद्धतीनं मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतो आहे हे पक्षाला सुद्धा माहीत आहे एखादा व्यक्ती सर्वसामान्य घरातला जर पुढे येत असेल त्याला थेट आमदारकी पदावर गेल्या आमदारकी दिल्या जात असेल तर साहजिक आहे प्रस्थापित लोकांच्या पोटात पोटशूट उलणं साहजिक आहे आमदार झालो तेव्हापासून हा मानसिक त्रास मला सुरूच आहे पण मी याबाबत कधीही पक्षाकडे तक्रार केली नाही किंवा करणार पण नाही कारण मला माझ्या पक्षाची जिल्ह्यातली प्रतिमा खराब करायची नाही माझ्यावर वार होतात माझ्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न होतात चरित्र हन्नाचे प्रयत्न होतात करप्शनचे आरोप केले जातात आणि जर तुम्ही बघितलं तर मोजकी ठराविक लोकच त्या ठिकाणी बोलताना दिसतात दुसरं काही कोणी दुसऱ्यांना वाटते की अमोल म्हणजे दादांनी आपल्याला निधी दिला पण बोलावं जर कोणी माझ्या बाजूला बोलला तर त्याच्या घरातसुद्धा धमक्या त्याला मारठोकीचे प्रयत्न सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतात कालही मला अनेक लोक भेटले निधीच्या संदर्भात पण जे आता आरोप करत आहेत त्यांनी एक विचारायला पाहिजे की निधीच्या संदर्भात मला मागणीचं किती पत्र त्यांनी दिलेले आहेत एकही पत्र त्यांचं माझ्या स्थानिक आमदार विकास निधीतून निधी, निधी मिळावा याबाबत नाही यामागचे बोलवी ते धनी कोण आहेत हे जिल्ह्याला माहीत आहे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मी आदरणीय पवार साहेबांना आदरणीय अजितदादांना आदरणीय जयंत पाटील साहेबांना आदरणीय सुप्रियतेंना ज्यांनी मला आमदार केलं आहे त्यांना मी देणार बाकी सर्वसामान्य जनतेचा आणि माझ्या पक्षश्रेष्ठींचाच माझ्यावर अधिकार आहे जी लोकं पक्षासाठी काहीच करू शकत नाहीत मला असं वाटते त्यांना बोलण्याचा कुठला नैतिक अधिकार नाही मात्र त्याचा बोलविता धनी कोण हे लवकरच मी मीडियासमोर स्वतः पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे शाहजी बापू पाटलांनी तुमचा संजय राऊत अशी एक धमकी दिलेली आहे किंवा असं एक वक्तव्य केलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल <laughs> शहाजी बापूच्या धमकीला घाबरणारा हा शेतकऱ्याचा बच्चन आहे ठीक आहे शहाजी ना आता शिंदे गटांनी करमणुकीसाठी एक पात्र असायला पाहिजे असतं तसं एक ते पात्र आहे करमणुकीचं ते कुठेही गेले तर तिथं त्यांना डायलॉग म्हणायला लावतात तर ते म्हणतात झाडी डोंगर हाटील या डायलॉगसाठी ते प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे त्यांची अवस्था भाजपच्या शिंदे गटात एक जॉनी लिवरसारखी झालेली आहे त्यांना कवडीचीही किंमत शिंदे गट देत नाही इथून पुढं कॅबिनेट तर सोडा राज्यमंत्रीपदातही त्यांची वर्णी लागणार नाही ते फार आतताईपणा करतात माझा संजय राऊत होणार आहे की मला जेलात जावं लागणार आहे याचा विचार केल्यापेक्षा तुमचं अस्तित्व भविष्यात शिल्लक राहणार आहे का कारण सांगोला मतदारसंघाची जनता लहान लहान मुलं तुम्ही दिसल्यानंतर पन्नास खोके एकदम काय झाडी जर बोलत असतील तर तुम्ही तुमचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आपला आवाका किती आहे तितकंच बोललं पाहिजे पक्षात प्रस्तापित प्रस्थापितांचा त्रास होतो आहे परंतु बोलणार नाही पक्षाकडे आपलं म्हणणं मांडणार आणि जनतेला बांधिल्या पक्षाच्या वरिष्ठांना बांधील असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हणाले उमेश रावणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट